आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय जारी। गट क आणि गट ड पदावरील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देण्यासाठी पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे। याबाबतचा शासन निर्णय दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील या कर्मचाऱ्यांना पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय जारी। सामान्य प्रशासन विभागाच्या 1 ऑगस्ट 2019 शासन निर्णयानुसार पदोन्नती समिती गठित करण्याबाबत कार्यपद्धती विशद करण्यात आली आहे। सदर शासन निर्णयाने कार्यालय प्रमुख हे अध्यक्ष असावेत अशी तरतूद करण्यात आलेली आहे। मुंबईचे शिरीफ कार्यालयाचे नगरपाल हे कार्यालय प्रमुख असतात। सद्यस्थितीत नगरपाल पद रिक्त असल्याने सदर पदोन्नती समितीची आता पुनर्रचना करण्यात आली आहे। मुंबईचे शिरीफ नगरपाल कार्यालयातील गट क गट ड यांच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देण्यासाठी आता पुढीलप्रमाणे पदोन्नती समिती गठित करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी असलेल्या सर्व प्रकरणाचा प्रत्येक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार त्याचप्रमाणे मागासवर्गीय संबंधित शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार सामान्य सूचीतील ज्येष्ठता व पात्रता लक्षात घेऊन प्रत्येक पदोन्नतीच्या पदासाठी निवड सूची तयार करणे सदर समिती करणार आहे। पदोन्नती समिती माननीय नगरपाल सिंह सचिव कार्यसन 9 विधी व न्याय विभाग शिरीफ पद रिक्त असल्यास अध्यक्ष उपनगरपाल सदस्य उपसचिव अवर सचिव कार्यसन 9 सदस्य कक्ष अधिकारी उपनगरपाल कार्यालय कक्ष अधिकारी कार्यसन 9 सदस्य सचिव सदर समितीमधील सदस्यामधून मागासवर्गीय प्रतिनिधी उपलब्ध झाला नाही तर समितीचे अध्यक्ष मागासवर्गीय प्रतिनिधी सदस्य नेमतील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। शासन निर्णय पाहूया। पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय 3 एप्रिल 2024 आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे। हा शासन निर्णय अखिल तांबूलचे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।